शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शांभवी शांभवी आले आहेत. ओके सर. मॅम लेफ्ट हँड साइड सेकंड डोर. ओके थँक्यू. अगं मेधा. हो घाबरण्याचं काही कारण नाही. मे आय कम इन? कोण शांभवी? येस प्लीज 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 कम इन. यात काय टेस्ट लिहिले आहेत ते करून घ्या. ठीक आहे बस बस. बोल काय म्हणतेस अंकल. हे तुमच्या हॉस्पिटलच्या एक्सटेन्शनचे प्लॅन आहे. एक मिनिट. येस सर. पूजा ओपीडीत किती पेशंट्स आहेत? 10 आहेत. बसण्याच्या स्थितीतले आहेत ना? हो हो. ठीक आहे 10 मिनिटांनी पाठव. अगं विचारावं लागतं नाही तर 2-2 मिनिटांनी रिसेप्शनिस्टला विचारत राहतो. ओ आय एम सॉरी. मला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं पण प्रिया आंटी म्हणाली की तू त्यांच्या समोर जाऊन बसच. ॲज शी ऑलवेज डज. काय काय ना तू बोल. हे आपलं मेन रिसेप्शन आणि हा तिथून जो कॉरिडॉर येतो ना तो जुन्या. इफ यू डोंट माइंड विल यू गो अहेड विथ दिस? बट अंकल तुमच्याच हॉस्पिटलच्या एक्सटेन्शनचं काम आहे ना. हे प्रियाने पाहिलं? हो. ओके केलं? ऑफ कोर्स. मग झालं तर. अगं ती मास्टर आहे याच्यामध्ये. हे सगळं तीच बघते. तिला सांग मी हे सगळं बघितलं. ओके केलं. हे बघ शांभवी या क्षणी मला स्क्रीनवर ओपीडी मधले 10 पेशंट्स दिसत आहेत.
ओके ओके मग कोटेशन कोणाला देऊ? प्रियालाच, पैशाचं वगैरे सगळं तीच बघते. ओके वेलकम. बरे ठेवा आणि काम वेळेत करा. हो थँक्यू अंकल. हा पाठव. हा मनोहर किती वाजलेत? हा 2 वाजता निघालोच मी. 1:30 येणार होतास ना? अगं झोपेतीत खूप रश आहे. तो असणारच. आफ्टर ऑल वी आर द बेस्ट इन टाउन. म्हणून काय पेशंट संपेपर्यंत तू तिथे थांबणार आहेस? दुसरे डॉक्टर्स अपॉइंट केले ना ते कशासाठी? अगं निघालोच मी. डोंट लाय, तू अजूनही कॅबिन मध्येच आहेस. बाहेर पड. मी ड्रायव्हरला केव्हाच गाडी पोर्च मध्ये लावायला सांगितली आहे. स्टार्ट इमिजिएटली. फिश फ्राय सारखे स्टार्टर नाही बिअरला. डॅडी तरीही तुम्हाला खारावलेले काजू लागतात. अगं प्रत्येकाची आवडीनिवडीचा भाग आहे. खारावलेल्या काजूंची गंमत वेगळीच असते. दिस इज नॉट फेअर. माझ्या आधी चेअर्स केलं. तुझ्यासाठी थांबलो असतो ना तर आम्हाला डिनर सुरू करावं लागलं. या लवकर जॉईन व्हा. गिव्ह मी 5 मिनिट्स, आय विल बी देअर. ओके बस. मनोहर तुझी अजूनही मिडल क्लास सवय तोंडात टाकायची गेली नाही. अगं अमेरिकन लोकांना पण वाईट सवय असतात. जेवणाच्या टेबलवर बसलो म्हणून सांगत नाही. एनिवे माझी कुठली ते काय तिथे ठेवली आहे. ओके हा पण पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचं एवढं लक्षात ठेवा. डॅडी तुमच्या लाडक्या जावयाला नवीन प्रपोजलच्या बाबतीत सांगा ना. येस ऑफकोर्स. नवीन प्रपोजल कसलं? प्रिया रिअल इस्टेट मधली गुंतवणूक पुरे. आता दिल्ली बँगलोरला फ्लॅट्स आहेत, मुळशीला फार्म हाऊस आहे. त्या बँकॉकच्या हॉटेलची कल्पना तरी गेली आता डोक्यात ना. डॅडी हा अगदी ओरिजिनल बापट आहे. ह्याची ग्रोथ ना कलमी आंब्यासारखी आहे. कंटाळा नाही का आला तुला 25 वर्ष तेच तेच बोलून? यु आर राईट, आय एम विथ यू मनोहर. काय ना बाई कुठल्याही क्लासमध्ये असली ना तर किरकिर करायची काही सवय तुझी जात नाही. आणि शेवटी प्रिया बाईच आहे. जरी माझी लाडकी लेक आणि तुमची लाडकी बायको असली तरी. डॅडी प्लीज असं काही शिकवण्यापेक्षा नवीन प्रपोजल सांगा. ओके बाबा. मनोहर एका अमेरिकन हॉस्पिटलनं आपल्याशी टाय करण्यात इंटरेस्ट दाखवलाय. रिअली? जे भारतीय नोकरीसाठी म्हणा किंवा बिझनेससाठी म्हणा अमेरिकेमध्ये सेटल झाले अशांचे म्हात्रे आईवडील इंडियात असतात. त्यांना ट्रीटमेंटमध्ये अडचणी येतात. कधी पैसे नसतात, कधी योग्य तो डॉक्टर मिळत नाही. अशा लोकांना ट्रीटमेंट आपण इथं द्यायची आणि पैसे अमेरिकेत वसूल करायचे. यू आर अ रिअल बिझनेसमॅन डॅडी. क्या बात आहे, क्या बात आहे. महत्वाचं काय, त्या म्हात्रे आई वडिलांचं अॅन्युअल कॉन्ट्रॅक्ट करायचं. गाड्यांचं सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट करतो तसं. माइंड ब्लोईंग. अॅन्युअल सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट, फर्स्ट टाइम इन इंडिया. पुढचं आहे का, या ट्रीटमेंटचे पैसे मुलांकडून वसूल करायचे डॉलर्समध्ये. तुला सांगतो सुटकेचा निश्वास टाकून धडाधड कॉन्ट्रॅक्ट होतील. पेमेंट तिकडे, ट्रीटमेंट इकडे. डॅडी आणि गाड्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असतं ना तसं स्पेअर पार्टचे पैसे वेगळे. बाय द वे आपले चिरंजीव कुठे? सलाम साहेब. काही कुरिअर पत्र आली आहेत का? हा साहेब. ठीक आहे साहेब. इन नाही मनोहर. श्रीमती सुमती दिनकर बापट. डॅडी हे तुमचं. हाय ग्रँडपा. हाय. या चिरंजीव या. आलास? गुड. जेवण गरम आहे, जेवायचं असेल तर जेवून घे. काय म्हणतंय कॉलेज? मस्त. डॅडी या श्रीमती सुमती दिनकर बापट कोण? पण तुम्ही तिघं असे गप्प का झालात? बघू त्या पत्र.
चिरंजीव मनोहर, अनेक आशीर्वाद. मिनारच्या जन्माच्या वेळेस त्याच्या नावाने इथे पोस्टात काही पैसे ठेवले होते, त्याची मुदत संपली आहे. तेव्हा त्या पैशांचं काय करायचं ते तुझ्या बायकोला विचार. मिनार आता मोठा झाला असेल ना रे, त्याला आणि सुनबाईस अनेक आशीर्वाद. तुझी आई. I think we should tell him the truth now. As you wish. मिनार, आम्ही तुला कधी सांगितलं नाही, तशी वेळच आली नाही. एक दोनदा आली पण आम्ही खोटं बोललो. तुला एक सख्खी आजी आहे, कोकणात असते देवगडला, तीच ही श्रीमती सुमती दिनकर बापट. काय सख्खी आजी आणि कोकणात? चला आपण सगळे जाऊ तिला भेटायला. तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर मी एकटा जाईन आजीला भेटायला देवगडला. अरे क्या कहने,
विठ्ठलवाडी कोण वया विठ्ठलवाडी तुमचा बापटवाडा बापटाजींचं वाडो हां बापटाजींचं नातं तर नाही सरळ खाली जावा कोणाक पण विचारा बापटवाडा थँक्यू सगळे चालेत की काय गाडीत तर एकटोच दिसलो तो एक्स्ट्रीमली सॉरी तुम्हाला लागलं का असू दे हिंदी सिनेमात होतं तसं काही होणार नाही ओके टेक केअर त्याची हनवटी बघितलीस सेम आमिर खान सायकल चल चल घरी जाऊ चल ना ओके ओ बापटाजींचा वाडा हाच का इथेच आहे वाडा थँक्यू तानी कोण मला औषध नकोय मी मिनार मला आजीला भेटायचंय मनोहर आणि प्रिया बापट यांचा मुलगा आजीचा नातू येऊ ना पार्वती कसला आरडाओरडा चाललाय ग अग बघ तरी कोण आले ते कोण आले कोण आले ग नाही बाई ओळखलं आजी मी मिनार मनोहर आणि प्रिया बापट यांचा मुलगा तुझा नातो आत्म्याची तबक घेऊन येजा थांब थांब आजी हे घे ये सोन्या मस्त आहे गर झालं
अलीस हो चहा घेणार आहेस? अगदी थोडासा. उद्यापासून राता मी फोडायला सुरुवात करा. वय वय होय. काय ग लक्ष कुठे तुझं? चहा पी. आई यावेळी तुझी चहा प्यायची सवय बरी नाही. नंतर तू जेवत नाहीस. काल परवापर्यंत मी तुझी काळजी करून तुला चार गोष्टी सांगत होते आणि तू मला सांगतेस मोठी झाली माझी लेक आणि शहाणी पण. पण चहाचं काय? सवय लागली आहे ग. आपल्याकडे कामाला येणाऱ्या बायका काम संपून घरी जाताना त्यांच्यासाठी चहा ठेवायला लागले आणि तेव्हापासून मी प्यायला लागले. बरं औषधं आणलीस तुझी? हो आणली. अग आज औषधांच्या दुकानात बापटाजींचा नातू आला होता बहुते. पत्ता विचारत होता. गाडीतून आला होता. तो एकटाच आलाय की मनोहर पण त्याच्याबरोबर आलाय? कोण असतो मनोहर? बापटाजींचा मुलगा ग. लग्नानंतर नाही का त्यांनी घर आणि दवाखाना दोन्ही पुण्यातच केलं. उद्या परवा जाणार आहे मी बापटाजींकडे. खरं सांगू त्यांच्या आयुर्वेदाच्या औषधांनीच बरं वाटतं मला. तेव्हा कळेल बातमी. मी देईन तुला बापटाजींकडून औषध आणून. तू? एरवी तर असं काही सांगितल्यावर कपाळावर आठी येते तुझ्या. मोठी झाले ना? शहाणी झाले ना? शहाणी झाली का? मस्तच. घे. अगं बस 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 इतक्या वर्षांचं काय एकदम वाढणार आहेस का तू? हो तुझ्या वाटचं, तुझ्या बाबाच्या वाटचं आणि तुझ्या आईच्या वाटचं. आई ममा हे असलं कधीच जेवत नाही. ममा म्हणजे आई. आणि बाबाला काय म्हणतोस रे? डॅडी. अजून चिंच गुळाची आमटी आवडते का रे तुझ्या डॅडीला? च्या डॅडीची सगळी चवच बदलून टाकले ममान. डॅडी आता नॉनव्हेजही मस्त चेपतो. ए बास बास आजी बास बास आता नको आता नको. आधी हे तर संपू दे सगळं. अगं बऱ्या तर दिसताय. काय धाड भरली का तुम्हाला? नाही आम्हाला नाही माझ्या आईसाठी. या टायमाला औषध नाही. कशाला ओरडते सुगात? अरे कवा भी उठून औषध मागाय येत्यात. आता मला सांग ही येळ औषध आणायची की औषध घेऊन झोपायची? औषध आणलंच नाही तर घेणार कसं? अगं त्यांना गेटवरच काय उभं केलंयस? प्लीज कम इन. जावात कवानी इथून येत्यात. श्रीपाद श्रीवल्लभम त्वं सदैव श्री दत्तास्मान पाहि देवादि देव. आजी कोण उर्मी का ग? काय आईनी पाठवलंय औषध घ्यायला. ये ना ये बैस बैस. पार्वती जरा पोरीना सरबत दे बाई. सायकली हापसत आलत ना? हो. ये उर्मिला. हा मिनार माझा नातू शहरात असतो. डॉक्टर कीची परंपरा चालवतोय. हा मेडिकलला आहे. आणि ही उर्मिला सुधा गोपटेची लेकरे. सुधा भारी कष्टाळू हो. नवऱ्याच्या पश्चात छोटासा उद्योग अगदी एक हाती सांभाळते. आजी ही माझी मैत्रीण कलिका. हो हे घ्या ग पोरीनो. घ्या सरबत. हां तुम्ही सरबत घ्या. हां मी तुझ्या आईसाठी औषध आणते. हां
काय करतेस तू? आम्ही दोघे टीवायबीएल आहोत. घर लांब आहे का इथून? माझ्यापासून जवळ आहे पण तुमच्यापासून लांब आहे. आमच्यापासून लांब का? उर्मिला ही आईची औषधं. पार्वती काय ग काय हवंय? अरे पोरीना दोन दोन सोनचाफ्याची फुलं देईन म्हणते. मी आणतो ना. उर्मिला सुधाला वेळेवर औषधं घ्यायला लाव. तुझं कॉलेज कसं चाललंय ग? ठीक चाललंय. छान ठीक आहे. येतो आजी. आजी मी आलो. लवकर सगळ्या प्रश्नांची उत्तर तुझ्या मैत्रिणीनेच दिली. निदान तू थँक्स तरी म्हणायचं होतंस. चल ना चल. बाय. खुश राहणं नाही कारण कळलं तर मलाही खुश राहता येईल ना. आज बापटाजींकडे गेले होते तेव्हा त्यांनी तुझी खूप चौकशी केली. मग त्या तुझ्याबद्दल खूप खूप भरभरून बोलल्या. बाबा गेल्यानंतर कशी ठामपणे उभी राहिलीस, शिवाय चार बायकांना रोजगार दिलास, मला वाढवलंस, फार अभिमानाने सांगत होत्या. तेव्हा मला तुझी खूप आठवण आली आणि इतक्या कर्तृत्वान बाईची मी मुलगी आहे ह्याचा अभिमान वाटला. अच्छा म्हणजे बापटाजींनी सांगितल्यावर तुला हे कळलं. आई मला सांग बापटाजी तुलाच काय सगळं सांगत होत्या? मला सांगत होत्या म्हणजे त्यांचा नातू आलाय ना, मिनार नाव आहे त्याचं, त्याला सांगत होत्या. पुण्याहून तो एकटाच आलाय. अच्छा तरी म्हटलं एवढ्या दुपारच्या उन्हात तिकडे गेली कशाला? मिनार कुठे निघालास रे? आजी जरा गावात फिरून येतो. पार्वतीला बरोबर घेऊन जातोस? नाही नको 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 नको. अगदीच मी चुकलो ना तर पोलीस मामाला विचारेन. हो आजी आपल्याकडे सायकल आहे? सायकल नाहीये रे पण बाजारात कदमाचं दुकान आहे ना त्याच्याकडे मिळेल तुला सायकल. माझं नाव सांगो. ग्रेट मी जाऊन येतो. उशीर झाला तर काळजी करू नकोस. बाय. माझा मन अगदी असाच होता हो. दत्तगुरु चांगला 8 दिवसांचं औषध देतात. आज माझ्या आजोबांसाठी औषध आण. चल. का काय झालं तुझ्या आजोबांना? काहीच नाही. मग आजीनं काय सांगणार आहे? सांगू ग. साधारण तुझ्या आईसारखाच त्रास आहे म्हणून. चल पण हे
नको बोलायचं. कबूल? एकदम कबूल. चल आजी. काय ग परिनो, आता कोणाला बरं नाही? माझ्या आजोबांना. वय काय ग त्यांचं? वय म्हणजे माझ्या वडिलांपेक्षा पण मोठे ते. हो का? मग काय आजार आहे त्यांना? आजार उर्मिलाच्या आईसारखा आजार आहे त्यांना पण. हो का? मग उर्मिलाच्या आईला बाईपणाचा आजार आहे. तेच औषध देऊ का तुझ्या आजोबांना? हा लबाड पोरी निमित्त काढून येतात सारख्या. तुझ्या आईने सगळा घोळ केला. ए, माझ्या आईला कशाला मध्ये घालतेस? मग काय, तुझ्या आईचा आजार वेगळा निघाला आणि सगळा गोंधळ झाला. मग तुला कळायला पाहिजे होतं ना आजी सांगायचं आजारी आहे. जाऊ दे, एवढं करून आमिर खान दिसलाच नाही. आता परत जाता पण येणार नाही. जायचं मरू दे, घरी चला आधी. परत जायला निघाली. चला. अगं झालं गेली सगळं ते. अगं अगं सांभाळ जरा. अरे वा, खरंच मस्त आहे. मस्त आहे ना, म्हणून मी म्हणाले ते टेस्ट करून बघ. आली आमची महाराणी. बापटाजीने पाठवलंय त्याला तिकडे घरी न्यायला. आंबा पोळी फणस पोळी सगळं घेऊन जायला आलाय. अगं बघत काय बसलीस? आपले सगळे प्रकार दोन दोन पाकिटं पॅक करून देत आहे. सगळे कशाला आणि दोन दोन पाकिटं काय? अरे खाऊन तर बघा, दोन दिवसात संपेल सगळं. सांगायचं ना आधी, कशाला गेलेस तेवढ्या लांब कडमडत? म्हणजे तुम्ही दोघी वाड्यावर गेला होतात? ही नाही बरं का, मीच नेलं होतं हिला. झालं, म्हणजे आजीला आता डाऊट येणार. तुम्ही दोघी पण ना झंपक आहात. झंपक? उर्मे दिलेस का ग सगळं व्यवस्थित? हो. त्या करवंदाच्या वड्या जरा जास्तच दिल्यात. बरं, या सगळ्याचे पैसे किती झाले? बिल खूप मोठं आहे, ट्रकनी पाठवते. अरे तुझ्या आई बाबांना आमच्यातर्फे भेट. पण आजी रागवेल ना. आजीचा राग शांत करायला उर्मिला पाठवेन ना मी. जा ठेव, काढी ठेव. जा येतो. अगं खरेदी जरा जास्तच झाली नाही? लपवता येणार नाही. तुला तरी काय लपवता येत? काय तू ना येडपटच आहेस. गड्यासारख्या त्याच्या गाडीत पिशव्या नेऊन ठेवल्यास. तुझ्या जागी मी असते ना तर पिशवी सकट त्याच्या गाडीत बसले असते आणि म्हटले असते चल. उर्मी अगं तो इंटरेस्टेड आहे तुझ्यात. आंबा पोळी फणस पोळी काही त्याच्याकडे मिळत नसेल का? जायला पाहिजे होतंस त्याच्याबरोबर. तो तरी कुठे एकटा गेलाय म्हणजे.
असशील तिथून येते म्हण, जेथे असशील तिथून येते म्हण, आपल्या प्रीतीचे गाणे गाते म्हण, जेथे असशील तिथून येते म्हण, आपल्या प्रीतीचे गाणे गाते म्हण. तू काय तिथे सेटल होतोयस? तुझ्या एक्झाम्स आहेत, इतरही कामं आहेत. 2 दिवसासाठी गेला होता, 6 दिवस झाले. ममा अगं, मी मित्रांना फोन करून विचारलंय परीक्षेचं आणि मी काही पुस्तकं पण घेऊन आलोय बरोबर. तू काय वेडा झालेस? तिथे बसून आता अभ्यास करणार आहेस तू? तुझं काय डोकं फिरलंय? तिथे फॅन तरी आहे का? ममा, आजीने मस्त ठेवलंय घर. वॉन्ट टू टॉक टू हर? नो. एनिवे, यामधलं तुला काहीच कळणार नाही. जस्ट स्टार्ट इमिजिएटली. ओके ओके ममा, आय स्टार्ट ॲट अर्लिएस्ट. नॉट अर्लिएस्ट, इमिजिएटली. कम ऑन ममा, लेट मी एन्जॉय. अगं मस्त आहे कोकण. आजी खूप लाड करते आहे माझे. मस्त फ्रेश झालो आहे मी. तुम्ही दोघंही यायला हवे होता. तुझं म्हणजे ना, तोंडातनं शब्द निघाला की लगेच पूर्ण करायला पाहिजे. हो हो, निघतो, आजच निघतो. निघालोच समज. बाय ममा पटना.
मामाचा फोन होता, ऑर्डर निघाली आहे, लगेच या. अरे सवयच आहे तिची ती. आजी, मी मामाला विचारलं आजीशी बोलणार आहेस का, तर म्हणाली नेवर. तुम्हा दोघींचं काही भांडण झालंय का? माझ्यापेक्षा हे तिलाच विचार ना. आजही मी त्या दोघांची वाट बघते रे. आता तू आलायस ना, मग ते दोघही आल्यासारखंच आहे मला. पण मिनार, तू यायचं बंद झालास ना तर मग मात्र सहन होणार नाही रे मला. मम्मी डॅडी आले नाहीत तरी चालेल, पण मी येत राहणार तुझ्यासाठी. अरे बाबा, नाहीतरी तुला हे गाव आवडलंच हाय. आता तू इथं येतच राहणार. काय गॉगल काढ ना. असू देत, आत गेल्यावर बघू. तू दार वाजव ना. अगं, आजीनं 8 दिवसांचं औषध दिलेलं, 6 दिवस झाले. असू दे गं, एवढं काही कोणी मोजत बसत नाही. तू दार वाजव ना. तो कुठे दिसत नाही. अगं असेल ना कुठेतरी आत, नाही तर मागे वगैरे गेला असेल. तू दार वाजव ना. कोण आहे? काय काय भवानी, आता काय पाहिजे तुम्हाला? औषध पाहिजे. औषध? तुमचं औषध गेलं सकाळीच डॉक्टर बरोबर, आणि तुमच्या रोगावर औषध नाही. चला घरी जा आणि अभ्यास करा. जावा निघा. तू त्याचा फोन नंबर वगैरे तरी काय घेतलास का? मला काय माहिती असा निघून जाईल. अगं, त्या लगान मधल्या भुवन सारखी याला पण एखादी गोपी मिळाली ना, मग प्रॉब्लेम बघ तू. तू गस माझ्या डोक्यात नको ते भरवू नकोस. भरवतीये का? अगं शहरातल्या मुली बघ, प्रीती झिंटासारख्या कशा फटाकड्या असतात. त्यांच्या समोर आपण ना म्हणजे अगदी राणी मुखर्जी सारख्या असतो बघ. काळ्या बुटक्या भसाड्या. शी, चल चल घरी जाऊ, नाही तर बसल्या बसल्या त्याचं लग्न लावशील. अगं चल ना. अगं तुला पटत नाही माझं, मी सांगते ते खरंय बरं का सगळं. तू नीट लक्ष दे मी काय बोलते त्याच्याकडे. हां मामा, देवगड फॅन्टॅस्टिक आहे. बीचेस, फोर्ट, सगळंच अमेझिंग आहे. पोल्युशन म्हणशील ना तर -0 वगैरे असेल. आपण सगळ्यांनी मिळून तिथे राहायला जायला पाहिजे. येस. एक्झाम झाल्यानंतर MS साठी अमेरिकामध्ये कुठे ऍडमिशन घ्यायची यासाठी मी तुझी टूर प्लॅन केली आहे. मामा, MS करून आल्यानंतर मी देवगडमध्येच नर्सिंग होम टाकतो. तोपर्यंत कोकणात डेव्हलपमेंट होईलच. रेल्वे झाली आहे, एअरपोर्ट झाला की मस्त. ST स्टँड झाला तरी पुरे, एअरपोर्ट म्हणे. लिसन, यापुढे देवगडला विसरायचं. मामा, ज्या काही गाठी भेटी झालेल्या आहेत त्या पुरे, त्या आता कायमच्या विसरायच्या. यापुढे या घरात देवगड आणि आजीचं नाव नाही काढायचं. कळलं? पडला असा काही नाही, दमली जरा. उर्मी, मुलगी जेव्हा आईपासून लांब लांब चेहरा काढून राहते आणि आईला न पटणारी कारणं सांगते ना, तेव्हा आईने समजावं. तिच्या मनात तिची काळजी घ्यावंस वाटणारं दुसरं कोणीतरी शिरलंय आणि तिला ते छळतंय. कधीतरी होणारच असतं. सोपवावीच लागते आपली पोर दुसऱ्यावर.
इच्छा फक्त एवढीच असते की तो जो कोणी असेल तो चांगला असावा, आपल्या मुलीला सुखात ठेवणारा असावा. आणि एक सांगू, तुझे बाबा गेल्यावर जेवढं मला एकटं वाटत नव्हतं ना, तेवढं तू सासरी गेल्यावर एकटं वाटणार. मग तसं असेल ना तर मी कधीच लग्न करणार नाही, कधीच नाही. जी सकाळ अनुभवली आहे ना मी, झालंयचं परत सुरू. आम्ही बीच वर जायचो, तिकडचा सनसेट अमेझिंग. वाव, चाललं काय तुझे? गेले 3 महिने बघतोय तू अशा पद्धतीने ड्रिंक्स घेतेस, चांगलं नाहीये. मग पॉइजन द्या मला डॅडी. कशाला एवढी अपसेट होतेस तू? अगं ते ट्रेकिंगच्या पोरांसारखा उत्साह टिकेल 2 दिवस त्याचा? एकदा अमेरिकेत पाऊल ठेवू दे, 2 दिवसात देवगड बिवगड विसरून जाईल सगळं तो. ऐकाय नाही काय? त्या म्हातारीचा राग आहे माझ्यावर. मी तिचा मुलगा तोडला तिच्यापासून, आज ती माझा मुलगा तोडण्याचा प्रयत्न करते माझ्यापासून. अतिशय वेळ बघून पत्र पाठवलंय त्या बाईनी. 2 दिवसासाठी गेला होता मीना, 6 दिवस रमला आणि आल्यापासून एकच देवगड देवगड देवगड. कलिका, आता मीनार परत आला ना तरी मी त्याला भेटणार नाही. अगं सुरुवातीला ना नाहीच भेटायचं, थोडंसं ताणायचं आणि मग भेटायचं, कळलं? तसं नाही गं, मला लग्नच करायचं नाही. आता हे काय नवीनच? लग्न झाल्यावर माझी आई एकदम एकटी पडेल गं, माझ्याशिवाय कोण आहे तिला? माझ्यासाठी तिने किती कष्ट घेतले, घरचे दुसऱ्या लग्नाचं सांगत असताना तिनं केलं ना का? तर मला त्या माणसाने आपलं मानलं नाही तर? जर ती माझ्यासाठी तिच्या इच्छा मारू शकते तर मी तिच्यासाठी का नाही? अगं असं तुला वाटतं उर्मी, पण आईला सुद्धा तुझ्या लग्नाचीच काळजी असणार, विचारून बघ हवं तर. नाही हो, शेवटी ज्या त्या गोष्टी त्या त्यावेळी झाल्या तरच बरं वाटतं बघ. चुरमी 100 वर्ष आयुष्य. अतिशय गोड मुलगी आहे हो, बारशानंतर हिला आजच पाहतोय. कशी वर्ष निघून जाता तेच कळत नाही सुधाबाई. हो ना, सुदैवानं मुलीची पत्रिकाही चांगली आहे. मुलीला भरपूर मागणी येणार बघा. उर्मी पाया पड, आशीर्वाद घे गुरुजींचा. नमस्कार करते. औक्षवंत हो, मुलीचे फोटो काढून घ्या. हो, पण साडीतले. येऊ मी? बर, लक्ष असू द्या तेवढं. हो हो. हे आणि काय नवीन सुरू केलंस? नवीन काय? अगं कधीतरी करावंच लागणार. मला नाही लग्न करायचं. का? जो त्यात तू माझ्यासाठी केलास तोच मी तुझ्यासाठी करणार. मला नाही तुला एकटं ठेवायचं. अगं त्या त्यागाची तू जाणीव ठेवलीस काय कमी आहे. अगं माझं सुद्धा लग्न झालं होतं, मी आई झाले. तुझ्या वडिलांचं अचानक जाणं हा माझ्यासाठी अपघात होता. अगं पण त्याची तुलना तुझ्या अशा त्यागाशी नाही होऊ शकत. उलट लग्न करून तू दुसऱ्या घरी जाणं हीच त्या त्यागाची खरी परिपूर्ती आहे. तुझ्या वडिलांच्या आत्म्याला सुद्धा त्याने शांतता लाभणार आहे. आई, अगं वेडे आणि मी एकटी कुठे असेन? वर्ष 1.5 वर्षात नात किंवा नातू येईलच की माझ्या मांडीवर बसून माझी साडी ओली करायला. काय? हाय. हाय. बघ देवगड फीवर उतरला की नाही? इतक्या सहजासहजी उतरणारा फीवर नाही येतो. वेल,
डिग्री घेऊन तिकडेच प्रॅक्टिस करायचा सोशलिस्ट विचार तर करत नाहीये ना? माहित नाही. एक खरं सांगू तुला सुचेता, आपण ना खूप पोल्युटेड आणि आर्टिफिशियल लाईफ जगतो. तिकडचं पाणी, साधं लेक मधलं पाणी सुद्धा क्रिस्टल क्लिअर, आणि सगळी ग्रीनरी तर वंडरफुल. पण मॉरिशस इतकं ग्रेट बीच मी कुठेच पाहिलेलं नाहीये. इकडचे विलेजेस म्हणजे ना मला एखाद्या प्री हिस्टॉरिक पिरियड मधली ना जंगल्सच वाटतात, आणि माणसं तितकीच जंगली. जंगली? अगं तिकडच्या मुली विदाउट मेकअप इतक्या सुंदर दिसतात, नॅचरल ब्युटी. अगदी गोड, देवगडच्या हापूस आंब्यासारख्या. देवगडच्या हापूस आंब्यासारख्या. देवगडच्या हापूस आंब्यासारख्या काय?
really like. Be with me, yeah? Sucheta. Hey, yes, sir. Mm. Jaage. Go. Hello. Good morning. Bola, daddy. Hey, tera padu kya bolte? अगर देर इज गुड न्यूज फॉर यू. व्हाट न्यूज? तुझा मुलगा देवगडला कायमचा विसरेल अशी गोष्ट सापडली मला. कुठली? थोडा धीर धर, धीर धर, जोर का झटका, धीरे से. हाय ग्रँडपा. हे बघ सुचेता, मिनार माझा नातू आहे. तुझे आजोबा पटवर्धन माझे जुने चांगले मित्र. अगं तुझे वडील विजयराव कायम आमच्या घरी असायचे. त्यानंतर मी काही वर्ष लंडनला गेलो. सांगण्याचा उद्देश असा की तू माझी नाचून व्हावीस अशी माझी इच्छा आहे. आय वुड लव्ह टू, पण मला नाही वाटत की मिनारला तेवढा माझ्यात इंटरेस्ट आहे. अँड अबव ऑल आय लाईक हाय फाय लाईफ. अगं तोही पूर्वी तसाच होता. देवगडला गेला ना बिघाड. तू त्याचं ब्रेन वॉश करायचंस आणि त्याला जिंकायचंस. एक लक्षात ठेव, 50 करोडची प्रॉपर्टी असलेल्या डॉक्टर आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे तो. असा श्रीमंत बॅचलर तुला पुन्हा मिळणार नाही. माझी बोल ना. लहान आहेस का तू आणि लायब्ररीत काय दंगा घालतेस? फक्त मजा केली यार. बर चला कुठल्या तरी माटीने शोला जाऊया. नो वे नो फिल्म. आज मला पोर्शन कम्प्लीट करायचं. कम ऑन डोंट बी अ स्पॉइल स्पोर्ट. या तुझं काय? चल ना प्लीज चल ना. कम ऑन सुचिता. बाई माझे, आता तरी माझी पाठ सोड. उद्या पेपर आहे ग आणि तू का नाही अभ्यास करत आहेस? जा जा जा, जा नापास होशील. जा जा प्लीज प्लीज, मला पास व्हायचंय. एक तास तरी तोंड दाखवू नकोस. सुखलो. कमाल आहे तुझी मिनार. अरे रिझल्टला किती वेळ अजून? सुचेता म्हणते तर जा तिच्या बरोबर. ऐक जर आमचं. 4 महिने मी तुमचं ऐकलं. शांत राहा. आता मला माझी सुट्टी जिथे घालवायची तिथे घालू द्या प्लीज. मी देवगडशिवाय दुसरीकडे कुठेही जाणार नाही. मला आजीला भेटायचं आहे, पार्वती काकूला भेटायचंय, सगळ्यांनाच भेटायचं आहे. अरे युरोपहून आल्यावर पण जाऊ शकतोस तू. कशासाठी? देवगडला काय सोनं लागलंय? सुचेता तुला युरोप इम्पॉर्टंट आहे की माझी कंपनी? ऑफकोर्स युअर कंपनी. मग तू माझ्या बरोबर देवगडला चल. नो वे, मला डस्टची अलर्जी आहे ना. ओके मग आपण आजीला युरोपला नेऊया. काम करते ना सीनियर सिटीजन साठी एक टूरच काढते. एनीवेज आय एम गोइंग. तुला तिचा इन्सल्ट करायची गरज होती का? ते आजीला नाही म्हणू शकत होती. टॉन्ट मारायची काय गरज? अरे पण मी काय म्हणतो ऐकून तरी. प्रत्येक गोष्ट लिमिटच्या बाहेर चालली आहे.
कोणी काही म्हणो, मी देवगडला जाणार. कलिका, जरा अभ्यासात लक्ष दे. दोन दोन वर्ष एकाच वर्गात काढतेस आणि आजकाल त्या संदेश बरोबरच असतेस. नाविलाज, तू त्या मीनाच्या गममध्ये उदास, मग मला संदेश भेटला. अगं, मुंबईला कामाला येतो, स्वतःची खोली आहे त्याची, सतत सिनेमा शूटिंग करतो आणि सारखा त्या कॅमेरावाल्यांबरोबर असतो. इकडे सुट्टीला आलाय. पण मला नाही तो चांगला मुलगा वाटत. छोड ना यार, मैं कौन सी परी हूँ जो मुझे राजकुमार मिलने वाला है. दिसण्याचं नाही ग, स्वभावाचं म्हणते मी. अगं, एकदा फक्त आमचं लग्न होऊ दे, मग बघ कशी सरळ करते मी त्याला. तुझ्या डोक्यात लग्नाचा विचार तरी, माझ्या डोक्यात गोंधळ. पण खरं सांगू, मला मीनाची खूप आठवण येते. पुन्हा भेटेल का ग तो? एक काम कर, आंब्याच्या झाडाखाली बसून देवाला कौल लावतात माहिती आहे, डोळे मिटून देवाला विचार, देवा मला मीनार भेटणार का नाही, आंबा पडला तर. हो, तू काय मला उल्लू बनवतेस? अगं करून तर बघ, देवा शपथ, तेवढाच टाइमपास. देवा, मला मीनार भेटेल का? हे बघ, अगं मग थँक्यू तरी म्हण ना देवाला. जादूगिरी भूललो मी आज, खेली से तू जादूगिरी भूललो मी आज. जवळ ना कोई उपिया वाट तेरे लाज, जवळ ना कोई उपिया वाट तेरे लाज. खेली से तू जादूगिरी भूललो मी आज, जवळ ना कोई उपिया वाट तेरे लाज. तुझे पाहून मी गेलो ग मोहून, प्रीतीच्या या बहरात जाऊया धावून. रूप तुझे पाहून मी गेलो ग मोहून, प्रीतीच्या या बहरात जाऊया धावून. दरवळतो मनामध्ये, दरवळतो मनामध्ये शृंगाराचा साज. जवळ कोई उपिया वाट तेरे लाज, केलीस तू जादूगिरी भूललो मी आज. जवळ कोई उपिया वाट तेरे लाज. कसा सांग मोडू मी रिवास, जवळ ना कोई उपिया वाट तेरे लाज. केली सतू जादूगिरी भूललो मी आज. ला 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 वाट तेरे लाज. उर्मे, हल्ली तुझं फिरणं वाढलंय अचानक, घरात नसतेसच जवळपास. परीक्षा झाली आहे ना? हो. मग जरा मदत करत जा मला, घरात पण आणि दुकानातही. हम्म.
नको मीनार, तू अगदी वेडाच आहेस बघ. अरे युरोपची ट्रिप सोडून तू इकडे कशाला आलास? माझ्यासाठी तू तुझ्या मम्मी डॅडीशी भांडू नकोस बाबा. उगाच तुझी मम्मी मला बोल लावेल. तशी ती लावतेच. तिला पटत नाही म्हणून मला आवडणाऱ्या गोष्टी मी करायच्याच नाहीत का? आजी, मी घरी गेल्यानंतर मला सगळं रामायण कळेल. मला तर असं वाटतंय डॅडीनी तुला त्या घरी न्यावं. त्या घरी नको बाबा. पुन्हा तीच भांडणं, तेच वाद. माझ्या घरी मी सुखी आहे. आजी एक विचारू काय? आजोबांचं स्वप्न या नातवाने पूर्ण केलं तर तुझी काही हरकत आहे? काय म्हटलंस? उर्मी, गुरुजीने दोन चार स्थळं आणली आहेत ग. एक पुण्याहून आलंय, एक नागपूरहून आलंय आणि एक मुंबईहून आलंय. मी म्हटलं नागपूर वगैरे अजिबात नको, त्यापेक्षा पुणे बरं. देवगड पुणे थेट एसटी. आता जिथे थेट एसटी नाही तिथे तू देणारच नाहीस का? पण तू म्हणतेस तसं पुणे मलाही आवडेल. पण अट एकच, तू माझ्या बरोबर राहणार कायम. आता काळजी करण्यासारखं काही नाही. थोडं बीपी वाढलंय पण ते होईल कमी. पण आपण सगळ्या तपासण्या करून घेऊ एकदा. दरम्यान मी काही औषधं लिहून देतो. ही औषधं घेऊन ये. आणते डॉक्टर, काळजी करण्याचं कारण नाही ना. अजिबात काळजी करू नका, तुम्ही फक्त विश्रांती घ्या. उर्मी, डॉक्टरांची फीस. राहू दे, राहू दे हो, मी येईन परत. आई बरं वाटतंय ना ग? त्रास नाही ना होतंय बरं मला. आम्ही किती घाबरलो माहितीये? काय ग, काय झालं? अरे काही नाही रे बाबा, डॉक्टरांनी दिले. मला वाटतं आपण आईला आमच्या हॉस्पिटलला हलवूया. एवढ्या सगळ्या टेस्ट इथे होणं शक्यच नाही आहे. आणायचं आहे, माझी गाडी आहे बरोबर. धोका टळला आता, पण काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, विशेषतः खाण्यापिण्याची, आणि काही गोष्टी टाळाव्या लागतील. घरी कधी जायचं? प्रवास लांबचा आहे, आईला दोन दिवस आराम करू दे, मग जा. चला निघतो मी. आता सगळं ठीक होईल. खर्च किती होईल? तू त्याची काळजी करू नकोस, तू फक्त आईची काळजी घे. ये ना. उर्मे, बी कंफर्टेबल. ये ममा, ही उर्मिला, उर्मिला गोखटे, हिची आई आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे.
आजीची पेशंट आहे देवगडची. उर्मिला ही माझी मामा. नमस्कार करते. मीना दवाखान्यात आई एकटी आहे, मला निघायला हवं. उर्मी अगं आईची अजिबात काळजी करू नकोस तू, ती अगदी ठणठणीत बरी होणार आहे. आणि डोंट वरी, मी स्वतः तुम्हाला सोडायला येईन देवगडला. बोल बेटा. डॅडी, मीनार सारखा आजीकडे का जातो याच कारण मला सापडलंय. सुचिताला लवकरच या घरात आणली नाही तर अख्ख देवगड या घरात येईल किंवा हे घर देवगडात जाईल. म्हातारीनी मीनारच्या गळ्यात देवगडातली एक मुलगी बांधण्याची तयारी केली आहे. सुंब जळला पण म्हातारीचा पीळ कायम आहे. डॅडी, माझंही नाव प्रिया आहे. सुमती दिनकर बापटला देवगडातून देवाघरी पाठवण्याची वेळ आली. काळजी घ्या, डॉक्टरने तुम्हाला पत्र दिलंच आहे, ते तुमच्या रत्नागिरी किंवा कोल्हापूरच्या डॉक्टरला दाखवा. एवढं लांब यायची गरज नाही पडणार. आय मीन वी डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन, पण उगाच तुमचा वेळ आणि पैसा खर्च होणार. खरं आहे, तुम्ही एवढी जी मदत केली आम्हाला ती खरंच खूप आहे. तुमचे किती आभार मानले तरी. अगं आभार कसले. इट्स ओके, नो फॉर्मॅलिटीज, दे आर गेटिंग लेट. लेट्स गो. चल. आईला काही निरो.
झाली वाटतं. आई जगदंबे आम्हाला सुखात ठेव. सुधा, मीनारनं पटकन ठरवलं ते बरं झालं बाई. आमची औषधं काय लांब पल्ल्याची, लवकर उपचार होणं गरजेचं होतं. मीनारनं मुलाच्या हक्काने केलं बरं का सगळं? सुधा, मनोहरनं ओळखलं का ग तुला? नाही म्हणजे घराविषयी गावाविषयी काही विचारले? आजी केव्हा आलीस तू? आत्ताच आले बाळा. आई, मी जरा गावात कलिकेकडे जाऊन येऊ. उर्मिला, तुला काही कळलं का ग? काय? कलिकानं झुरळाचं औषध घेतलं, गाडी घोडा करून हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत पोरीनं प्राण सोडला. कोणीतरी फसवलं होतं म्हणे तिला. दिवस गेले होते ग. अरे देवा. आई, मी जाऊन येते. नीट जा ग. आता मनाला लावून घेईल ना एवढं. कलिकाच्या आई वडिलांनी ना तिच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. आई वडिलांनी लक्ष दिलं तरी मुलं हाताबाहेर जातात ग सुधा. जाऊ दे, येते मी. आजी, काही नसेल तर थांबा ना 5 मिनिटं. नको, मी तुलाच भेटायला आले होते. आणि काय? पंढरपूरला ज्यांना जाता येत नाही ना, ते वारकऱ्याचं दर्शन घेतात. तशी तुला बघायला आणि भेटायला आले होते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी सुचेताच्या आई वडिलांशी बोलणार आहे. का ग, काय झालं? तिच्या लेट नाईट पार्ट्यांबद्दल सांगणार आहेस की काय? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तिच्या आई वडिलांना सगळं माहिती. उलट त्यांचं प्रोत्साहनच आहे. आय नो, व्हॉट्स रॉंग इन दॅट? आपण शहरात राहतो, एज्युकेटेड मुलींना काय घरात दांबून ठेवायचं? आणि आजकालच्या मुली स्मार्ट असतात. दे नो हाऊ टू लुक आफ्टर देमसेल्स. करेक्ट. तू अमेरिकेला जायच्या आधी तुमच्या दोघांची एंगेजमेंट करायची. आर यू जोकिंग मॉम? माझी आणि सुचेताची एंगेजमेंट? अगं तिला कळलं तर तिला सुद्धा हसायला येईल. माझं तिच्याशी बोलणं झालंय आणि तीच मला म्हणाली की माझ्या मम्मी पप्पांशी बोलून घ्या फॉर्मली. एक मिनिट, दुनियेला विचारून झाला पण मला विचारता आलं नाही का? त्यात विचारायचं काय? आय नो यू लाईक हर. या, ऑफकोर्स आय लाईक हर, पण एक मैत्रीण म्हणून, बायको म्हणून नाही. का बायको म्हणून असं काय कमी आहे तिच्यामध्ये? काही कमी नसेलही तिच्या, बायको म्हणून ती चांगली असेल, पण माझी नाही. मी लग्न करीन तर फक्त उर्मिलाशीच. व्हॉट रबिश! त्या गावातल्या डम मुलीशी तुझं काय डोकं फिरलंय? हॅव यू गॉन क्रेझी? वाटलंच मला, गावातल्या मुलींना जादू टोणे माहीतच असतात आणि श्रीमंत पोरांवर कसे करायचे हेही ठाऊक असतं. मामा, लिसन टू मी. शहरातल्या तुझ्यासारख्या श्रीमंत मुलींनाही डॅडींसारख्या गावातल्या गरीब मुलांवर कसा जादू टोणा करायचा हे बरोबर माहिती असतं. उगाच उर्मिलाला दोष देऊ नकोस. मी लग्न करीन ते माझ्या पसंतीने.
आणि फक्त उर्मिलाशीच करेन, नाहीतर बिन लग्नाचा राहील. समजलं? गुरुजींना बोलवून आणखीन काही स्थळं आलीत का ते विचारायला हवं. काही गरज नाही, आधी तू बरी हो ठणठणीत. अगं बघून ठेवायला काय हरकत आहे, ठरे ठरे परंतु होईन की मी बरी. मला लग्नच करायचं नाही आहे. आता झालं का तुझं परसुरू? नालायक असतात पुरुष सगळे, स्वार्थी. काहीतरी बोलू नकोस. अगं मीनार, त्याचे वडील पुरुषच आहेत ना? तुझे बाबाही पुरुषच होते. मग बाबांचं मला माहीत नाही, पण मीनारचे वडील स्वार्थीच ना. हाताऱ्याला इथे ठेवून तिथे सुखात लोळताय. उर्मे, उगाच वाटेल ते बोलू नकोस. अगं प्रत्येकाची काहीतरी अडचण असू शकते. अशी कुठली अडचण असते की ज्यासाठी आपल्या जन्मदाता आईबाबांना दूर लोटावं लागतं? ज्यांच्यामुळे आपण ह्या जगात आहोत त्यांच्यापेक्षा मोठं कोण असू शकतं? बाकीच्यांचं मला माहीत नाही आई, पण मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि आता तर नाहीच नाही. लग्न संसार याही पेक्षा मला तू हवीस आहे, आणि तुझ्याशिवाय ह्या जगात माझं कोणी नाही, कोणी नाही. मीनार, मीनार एका मुलीसाठी तू आईला सोडून चाललायस. बरोबर काय करू ग? अगं संध्याकाळी मुगाची खिचडी टाक. ह चालेल. आजी, मी आता इथेच कायमचं राहायचं ठरवलंय. काय म्हणालास रे? कायमचं इथेच राहणार? हो. कुठे पोल्युशन? बघ कसे मोकळी हवा आहे. पॉप्युलेशन आहे का नुसते 10-15 घर? रेडियस का तू? अगं तालुक्याचं ठिकाण आहे, प्रॅक्टिस करायला मजा येईल. मजा आली तर ठीक आहे, पण मजा झाली नाही तर बेटर आहे. प्रिया माझी एकुलती एक मुलगी आहे, तिची पसंती मी कुठलीही चौकशी न करता पसंत केली आहे. लग्नानंतर सध्या तरी मनोहरचा इथं राहण्याचा विचार आहे. सध्या नाही डॅडी, कायमचा. लग्न आमच्याकडे करायचं, वाजत गाजत आगाशे खानदानाला शोभेल असं. ठीक आहे. नमस्कार साहेब. या या डॅडी, खुश आहे? हे मिस्टर त्रैलोक्य. अरे नमस्कार नमस्कार. या या. नमस्ते. थँक्यू थँक्यू. या ना या. ओहो या. ओ येते ना मनोहर. या देशपांडे का? अच्छा नमस्कार नमस्कार. पाय पडला. अरे राहू दे राहू दे. अगं या ना. नमस्कार. नमस्ते. या ना या, फोटो काढूया ना आपण. इकडे इकडे या बाजूला.
एक मिनिट थांबा, तू तिकडे जा, तिकडे काढ ताई, जरा तुम्ही तिकडे जा. चला 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 साहेबाले. नमस्कार साहेब, या 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 सर. हे पवार साहेब, इन्कम टॅक्स ऑफिसर. अरे साहेबांबरोबर जर फोटो घे, काय फोटो काढ बाबा. देवगड मध्येच राहणार आहोत का? ऑफकोर्स डार्लिंग. अगं माझं जन्मगाव. माझे वडील फक्त नाडी बघून औषध द्यायचे. बापट वैद्य म्हणून उभ्या पंचक्रोशीत ते प्रसिद्ध होते. व्हॉट इज पंचक्रोशी? अगं पंचक्रोशी म्हणजे बंच ऑफ 4-5 विलेजेस. त्यांनी आईला सुद्धा ट्रेन केलं होतं, पण मी MBBS होऊन बापट दवाखाना काढावा असं त्यांचं स्वप्न होतं. अँड आय एम डॅम हॅपी आता त्यांचं स्वप्न पूर्ण होणार. ओके, जशी तुझी इच्छा, बट ॲटलीस्ट गिव मी द परमिशन टू रिनोवेट दिस हाऊस. ऑफकोर्स करूया, पण त्याआधी आईला विचारावं लागेल. अगं अशी सिरियस चर्चा करायची वेळ आहे का? मग कधी करू. सगळं जुनं काही ठेवू नका घरात. जाऊ दे, जाऊ दे, चला तिकडे ट्रक मध्ये भर रे सगळं. मनोहर हे काय चाललंय रे? थांबव ना हे सगळं. घराचं रिनोव्हेशन आणि तुमच्याकडून परवानगी घेतलीच आहे. पण घरातलं सामान बाहेर फेकण्यासाठी नाही ना? भंगार आहे सगळं सामान. अहो आता या जुन्या गोष्टीवर किती दिवस कवटाळून बसणार आहात? मनोहर अरे तू तरी काहीतरी बोल ना. मनू आपलं पहिलंच ठरलं होतं. प्लीज मनोहर, मला ब्लेम नको करूस. मी काहीही तुला तुझ्या आईपासून तोडत फोडत नाही आहे. तू काय कुकुल बाळ आहेस. श्रावण बाळगिरीची पण एक लिमिट असते. प्रत्येक गोष्ट तुला आईलाच जाऊन विचारायची. तुला स्वतःच काहीच मत नाहीये. काय हरकत आहे का विचारायला? ती या घरातला भागच आहे ना, आणि तिला काय भावना वगैरे नाहीत का? आणि माझ्या भावनांचं काय? प्रिया, तुझ्याही भावना कळतात मला. तुझ्या घराला नवे पण देण्यामागचा तुझा उत्साह, स्वतःचं घर मनाप्रमाणे सजवण्याची तुझी इच्छा, सगळं समजतं मला. पण या सगळ्या मांडामांडीत देवघरासकट माझ्या वडिलांचा फोटो जर तू अडगळीत टाकणार असशील तर ते कसं आवडेल तिला? तिलाही वाईट वाटणारच ना. मनोहर, चारी दिशांना भरून असलेले देव अडगळीत गेले तरी चालतील, पण माझ्या नवऱ्याची तस्बीर इथून हलता कामा नये. कारण तो माझा खरा देव आहे. कळला? मला इथे राहायचं नाही, मी चालली. मनू तू येणार आहेस? पुन्हा तीच डागडूजी, तेच वाट, तीच भांडण. मला त्या नाटकाचा दुसरा अंक नकोय मीना. आजी, माझा तर विश्वासच नाही बसत. नाही म्हणजे तुमच्या भेटीगाठी बघत होते मी, पण हल्ली काय मुलं मुली दिवस रात्र एकत्र हिंटाना फिरताना दिसतात.
माझ्यावर विश्वास ठेवा. मी ठरवलंय, लग्न करीन तर उर्मिलाशीच. त्यांना परवानगी? अरे माझ्या परवानगीपेक्षा तुमच्या घरी उर्मिला पसंत पडेल ना. म्हणजे तुझ्या आईला लग्न त्यांना नाही, मला करायचंय. पण मीनार, मला लग्न नाही करायचं. तुझ्याशीच असावे, कोणाशीच नाही. तुला माहितीये आईचा आजार. आई आपल्या बरोबर राहील, मग तर चालेल. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत त्याच्याकडे. अजून किती प्रश्न विचारणारस ग तू त्याला? तुला जावयाकडे राहणं प्रशस्त वाटत नाही आणि त्याला घर जावे व्हायचं नाही, मग माझे प्रश्न उरणारच ना. उर्मे, अगं जनरीतीप्रमाणे तू सासरी जायलाच हवं. अगं लग्न झालेल्या अनेक मुलींचे आई वडील आजारी असतात, वयोमानाप्रमाणे ते थकतात, पण म्हणून काही कोणी स्वतःचं आयुष्य नाही थांबवत. जर मी इथून हल्ले तर आपला व्यवसाय, काम करणाऱ्या बायका यांचा कोण विचार करेल? म्हणजे त्याने इथे येऊन राहणं सोयीचं नाही का? दवाखाना इथे उभा राहू शकतो. काहीतरी बोलू नकोस. हे बघ, चांगला मुलगा आहे हो म्हण. अजी, तुझी नातसून म्हणून उर्मिला कशी आहे? मला संशय होताच. संशय? अगं आजे, माझी तर खात्रीच होती. कारण तुझ्या आईशीला चालेल का? नाही, पण मी तिला सांगून टाकणार. मी लग्न करीन तर उर्मिलाशीच. मग? मग काय, चिडली? होईल शांत. नाही मिनार, तुझी आई शांत होणारतली नाही. शांत राहून कसं चालेल मनावर? मला तर डाऊटच आहे. यावेळी जेव्हा तो येईल त्या मुलीला घेऊनच येईल. आय डोंट थिंक सो. मिनार नाही असं करणार. मिनारच्या डोक्यात नाही येणार. पण तुझ्या आईला रिव्हेंज घ्यायचं आहे ना माझ्यावर. ती म्हणत असेल, माझा मुलगा तोडलास माझ्यापासून, मी तुझा मुलगा तोडते तुझ्यापासून. टेटफटाट. त्यासाठी बापटाजी त्या गरीब मुलीचा बळी घ्यायला मागे पुढे पण पाहणार नाही. आई असं वागेल असं वाटत नाही मला. पण तू म्हणतेस ना तसा तिचा प्रयत्न असेल तर मी तिला माफ नाही करणार. मी आत्ताच मिनारला बोलवून घेतो. आय डोंट माइंड इट. तू म्हणशील तिथे मी यायला तयार आहे तुझी बायको म्हणून. झालं तुझं सगळं सांगून. आता मी एकदाच आणि शेवटचं सांगतोय, तू माझी मैत्रीण आहेस आणि फक्त मैत्रीणच राहशील. अँड सेकंडली, मी कदाचित देवगडला सेटल व्हायचा प्लॅन करतोय. ठीक आहे, आय डोंट माइंड इट. सुचिता प्लीज, तू ममा आणि ग्रँडपाच्या हातचं खेळणं बनू नकोस. ही जी काय प्रचंड मोठी इस्टेट आहे ना, ती मी एका फटक्यात सोडू शकतो. आणि त्यांच्या गेम प्लॅनमध्ये तू स्वतःचा बळी का देतेस? आणि मुळात माझं प्रेम उर्मिलावर आहे, तुझ्यावर नाही. जी लढाई आपण हरणार आहे आपल्याला माहिती आहे, ती लढाई शक्यतो खेळूच नाही. आई, किती दिवसांनी फणसाची भाजी मिळेल ना खायला? म्हणून तर करते ग, तुला आवडते ना. या नया
बेईमान नमक हराम लालची डॉक्टर म्हणून माझ्या मुलाने दया काय दाखवली तुमच्या लोकांची बुद्धीच फिरली स्वप्न बघायला पण एक उत्तम बेड आणि एक्सपेन्सिव्ह रजाई लागते अशा बिकारड्या घरात राहून तुम्ही मालाचे स्वप्न पाहता लाईफ म्हणजे काय तुम्हाला एक हिंदी फिल्म वाटली हो पण एक चकार शब्दाने बोललो बस जस्ट शट अप रघु बॅगन दिसणार नाही एवढ्या पैशाच्या डिगामध्ये तुम्हाला गाडून टाकीन पण मिनार देणार नाही इमोशनचा बळी देऊन पैशाच्या राशीतच लोळायचं असेल ना तर तुम्ही लोळा पैशाच्या बाजारात मला नाती नाही गमवायचे तुमच्यासारखी तुम्ही दोघांनी मिळून माझ्या आयुष्याचे निर्णय बदललेत ना कदाचित कदाचित मुलालाच गमवाल तू इमोशनचा बळी देऊन पैशाच्या राशीतच लोळायचं तुम्ही लोळा पैशाच्या बाजारात मला नाती नाही गमवायची तुम्ही दोघांनी मिळून माझ्या आयुष्याचे निर्णय बदलले कदाचित मुलालाच गमवाल कदाचित लिवर सिरोसिस लास्ट स्टेज भगवत नाही तिच्याकडे रमिष्ठा सारखी करते मिनारला म्हणाव या लास्ट स्टेजला तरी तिला त्रास देऊ नकोस भेटायचं चल
मिनार, शक्य तेवढं लवकर मामाकडे या. मामा, मामा मी आलोय. मिनार, 6 महिन्यात तू सुद्धा डॉक्टर होणार आहेस. तुझ्या ममाच्या तब्येतीचा अंदाज तुला आलाच असेल. मला माहिती आहे सगळं तिच्या हट्टापाई झालंय, पण शेवटी ती तुझी आई आहे. तिची शेवटची इच्छा सुद्धा तू पूर्ण नाही करणार. मी मामाशी बोललो, तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, लव्ह यू सुद्धा बोललो, पण इतक्या वर्षात तुम्ही तुमच्या धडधाकट जिवंत आईला एक फोन तरी केलात का? बाय अँड टेक केअर. मी इतक्या वर्षात तुम्ही तुमच्या धडधा जिवंत आईला एक फोन तरी केलात का? प्रिया, 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 ए प्रिया, डिलिव्हरी प्रिया. अरे प्रिया, 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 काय करून बसलीस तू? हे मनोहर, मनोहर, मनोहर. हॅलो. प्रियाने आत्महत्या केली. काय? शी इज नो मोर.
एकट्याने जायचे, अंती एकट्याने जायचे, कोणी नाही आपल्या संगे यायचे, अंती एकट्याने जायचे, अंती एकट्याने जायचे. डॅडी आता मला इथे राहायचं नाही. मी आजीकडे चाललो आहे. मला सोडून? तुम्ही हे सगळं सोडून याल माझ्या बरोबर? सगळं सोडून आलो आहे मी तुझ्याकडे वरमे. आता मी फक्त तुझा आहे. पण मी तुझी होऊ शकत नाही. मिना नेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये म्हणतात, पण तुझी आई माझ्या मनात कायम जिवंत राहणार. मी तिला माफ नाही करू शकत, त्यामुळे आता उर्वी पूर्वीची राहिली नाही मिनार. अगं पण जिचा अपमान झाला ती तुझी आई, ती सगळं विसरून गेली ना. तिने माफ केलं ना माझ्या आईला. तो अपमान फक्त आईचा नव्हता मिनार, माझाही होता. आईचं हृदय असेल मोठं, पण माझं नाही. निदान तुझ्या आईसाठी तरी नाहीच नाही. तू नाराज होऊ नकोस. Yeah.
चायनीज खाल्लास चायनीज म्हणजे काय असतं चायनीज म्हणजे अशा त्या शेवयांसारखं हो मी करते ना शेवयांची शेवयांची खीर नाही ग कुठल्या तरी चायनीज माणसाने उरलेल्या सुरलेल्या भाज्या ऐकत करोडपती बनवलं हे डाचत राहिलं तुला म्हणून स्वतःच्या नातवाला फेतून काटा काढलास तिचा स्वतःच्या सुनेला खाल्लास आता मुलाचाही घास घे मनोहर अरे काय बोलतोयस काय तो हे अरे कसली तुझी भाषा तुझ्या जिभेवर हे असलं विष आलं कुठून अरे जन्मदात्या आईवर आरोप करतोयस तू मनोहर प्रिया तुझी आवड होती आम्ही नाही म्हटलं नाही माझे काही हट्ट होते मी नाही म्हणत नाही पण तू तू सगळं इथलं उचलून शहरात गेलास मोठा झालास नाव कमावलंस पैसा कमावलास आणि प्रियाच्या शब्दाखात फक्त तू शहरात जाऊन राहिलास तुझ्या आठवणीनं मन सैर भैर व्हायचं वय सरून गेलं तसं मन आणि शरीर थकत गेलं रे विजत चाललेल्या डोळ्यांना मिटण्यापूर्वी ते एकदा तरी तू दिसशील की नाही या कल्पनेनं आतडत तुटायचं पण मी कधी तोंडातून ब्र काढला नाही मी जसा संसार केला तसा प्रियालाही तिचा संसार करायला हवा हे मी स्वतःला पटवून दिलं आणि शांत झाले अरे अरे मी सगळं पुसत चालले होते रे पण अचानक अचानक हा मिनार आला दैवानं तोडलं होत ते दैवानं सोडलं रे फक्त मायन घट्ट हातात धरून ठेवलं आणि तो मला म्हणतोय कि मी फेतून काटा काढला नीट ऐक मनोहर 20-22 वर्षापूर्वी माझं आतड तुटलं ना तसं आज तुटलं तरी बेहतर तू आणि तुझा मुलगा घेऊन जा त्याला मी एकटी राहीन मरेपर्यंत मरेपर्यंत तुम्ही मला मेलात आणि मी तुम्हाला मिनार आय एम गोइंग बॅक तू काय करणार आहेस माझ्या बरोबर येणार आहेस की स्वतःच्या श्राद्धाला हजर राहण्याचा पराक्रम करणार आहेस प्रिया म्हणत होती तेच खरं आहे सुंभ जळला तरी पीळ जात नाही मनोहर तोंड सांभाळून बोल तुला या जगात आणणार हे घर आणि तुला 9 महिने पोटात वागवणार आहे जन्मदाती समोर उभा आहे असे इसरू नकस ना नाळ कापून पोर येगळ होत पर आपल्या पोरांसाठी आईचं आतड जन्मभर तुटतच असत तुझ्या बापाचा टुकीचा संसार केला नवऱ्याचं सपन पुरं करण्यासाठी रात्रीचा दिस केला काड उकळलं जडीबुटी तयार केली त्या पैशातून तुझं शिक्षण केलं त्या 10 वर्षात तिनं स्वतःला लुगडं घेतलं नाही कसादी बांगडी अरे तू पुण्याला शिकायला गेलास तवा देवाच्या प्रसादातला एक चमचा भर देखील गोड खाल्लं नाही रे तिनं का तर माझ्या मनोहरला तिथं काय मिळत असेल याचीच काळजी तिला तुझ्या इच्छेप्रमाणे तू लगीन केलंस
पण आकाशांच्या त्या लग्नात तिचा मानपान तर सोडास, पण साधा पोटू सुद्धा काढला नाही रे. पार्वती कशाला बोलतेस तू, गप्प बस. नाही गप्प बसणार, इतकी वर्ष गप्प बसले आता नाही गप्प बसणार. नाहीतरी एवढी पडझड झालेलीच आहे, आता शेवटच्या दोन चार लाथा मारून हाय ते बी संपत जमीन दोस्त होऊन जाऊ द्या. अगं तू इतकी वर्ष जळत राहिलीस, पण यो मन्या म्हणतोय की तुझा पीळ कायम आहे. चल चल. बघ बघ डोळा फाडून. तुझी बायको गेली त्या दिवशी या घरात अन्न शिजलं नाही. धडपडून घेऊ फोटो काढ, माझ्या माग लागून पोटा करून प्रेम करून घेतला. मला म्हणाली कशी मी असली तरी माझी सून होती, माझ्यापेक्षा नशीब वाल सवाष्ण गेली. खरं तुझ्या आईच्या अंगात पीळ असलास ना तर तो आपल्या माणसांसाठी पडणारा आतड्याचा पीळ आहे, समजला? त्या माऊलीचा तू अपमान केलास, अपमान केलास रे तिचा तू. मला माफ कर, तू खूप मोठी आहेस गाई. अरे मला माफ कर, मला माफ कर, मला माफ कर, मला माफ कर. मनोहर चहा घे. आईचा झाला सकाळीच 6 ठोक्याला. काय करते? देवघरात. आणि मीनार? झोपलंय. श्रीपाद श्रीवल्लभं त्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. गुरुदेव दत्त. पार्वती तू कधी आलास? तुझ्या घरात आहे का रे देवघर? देवघर असं नाही. नाही म्हणजे मी सहजच विचारलं. श्रद्धा महत्वाची, देवारा नाही. आई मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. काय? खूप वर्षांनी ऐकलं रे बाकी घरात मी. बोल. मला तुझ्याकडे मीनार बद्दल बोलायचं आहे. इकडे कायमचं राहायचं असं काहीतरी त्याच्या मनात आहे. या वादात मी ऑलरेडी प्रियाला गमावलं, तुला आणि मीनारला पण गमावलं ना, तर माझं काही खरं नाही का आई? सुधाच्या मुलीत मीनार गुंतला आहे हे तर तुला माहिती असेलच ना. पण मला वाटलं विसरेल तो. नाही, त्याच्या पसंतीच्या आड मी नाही आहे, पण तिकडे उभं केलेलं सगळं एका मुलीकरता सोडून इकडे यायचं हे काही मला पटत नाही आहे. मी समजावीन त्याला. त्याला नाही, तिला. तिला? तिला कोणाला? उर्मिलाला.
ती तिच्या आईला सोडून यायला तयार नाहीये, त्यासाठी ती बिनलग्नाची राहायला तयार आहे. तिचं म्हणणं असं की तिच्या आईनं तिला वाढवलं, ती आता आजारी आहे, तिला तिची गरज आहे. असं म्हणाली ती? हो. मुलांपेक्षा मुलींमध्ये समज लवकर येते बघ मनोहर. आणि देव तरी काय खेळ खेळतो रे. याच घरात एका सुनेनं आईला मुलापासून दूर केलं आणि त्याच घरात येणारी सून म्हणते तशीच वेळ आली तर मी लग्न मोडीन. बघू, काहीतरी मार्ग काढू आपण. किती समजावलं मी तिला, म्हटलं जर तू सासरी गेल्यानंतर मी आजारी पडले असते तर काय केलं असतंस? बरं आता चांगली धडधाकट झाली आहे मी. सुधा, तू बरी झाली असलीस तरी तुझी काळजी घेणं आवश्यक आहे हे उर्मिलाचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण मला वाटतं तू आमच्याकडे यावंस. मी सासऱ्याचा सासूरवास भोगला, मी नर सासूचा भोगेल. जोक सपाट, पण मला वाटतं हा या तेढ्यावरचा सगळ्यात सोपा उपाय आहे. नाही मनोहर, गोष्टी वेळोवेळी वेगळ्या कराव्यात. माझ्या आजारपणासाठी उर्मिलाचं लग्न न करण्याचा निर्णय असो किंवा उर्मिलासाठी मीनारचं तिथलं सगळं सोडून देवगणात राहण्याचा निर्णय असो, दोघांनाही भावनेच्या पुरापेक्षा जास्त महत्त्व नाही आहे. आणि भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कोणत्या शेवटापर्यंत जातात ते प्रियाला गमावून आपण बघितलंय. तेव्हा मीना, भावनेच्या आहारी न जाता नीट निर्णय घे. उर्मिला, तूही तुझ्या भवितव्याचा विचार कर. अगं, माझं जगून झालंय आता. तुझे एकदा दोनाचे चार हात झाले ना की भरून पावले मी. सुखाने डोळे मिटेन बघ. काय हे भरल्या घरात असं बोलू नकोस ग सुधा. मी तुला म्हटलं होतं ना मनोहर, वयानं मी मोठी असेन पण सर्वार्थानं सुधाच मोठी आहे. तेव्हा पोरानो, आता तुम्ही आमचा अंत पाहू नका. तुमच्या मनातलंच पण आमच्या मनासारखं करा. उर्मिला, मीनारचा बाप म्हणून आणि आता आई म्हणून आय रिक्वेस्ट यू. रिक्वेस्ट फिक्वेस्ट कसली करताय? ए उर्मे, देऊ का तुला औषध? खडखडीत बरी होऊन उभी राहशील ते डायरेक्ट भोवल्यावरच. ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जलदी समुद्र सहित कुळवंतोर्मंगलम तदेव लग्नम सुदिनंत देव ताराबलं चंद्रबलंत देव विद्याबलं दैवबलंत देव लक्ष्मीपते ते गृयुगं स्मरामि शुभमंगल सावधान. आइए तो
चल पुरी सुधा कसली का आपली बाईची साथ आपण दोघी लेकी म्हणून जन्मलो वाढलो तशाच प्रिया आणि उर्मिलाही प्रिया तिच्या वडिलांची लाडकी लेक आणि उर्मिला तुझी दोघी दोन ध्रुवासारख्या आज प्रिया असायला हवी होती सासू होताना तिला लाडाची ले आणि लाडावलेली ले यातला फरक कळला असता आई म्हणून मीनार दूर गेल्याचं दुःख ती पचवू शकली नाही पण 30 वर्ष मनोहरला तुमच्यापासून तोडून ती राहिली आजी कुठला पेळ खरा म्हणायचा